जुलै महिना संपत आला तरी देखील पावसाचं आगमन झालं नसल्यानं खरीपाच्या पेरण्या रखडल्यात. पैठण तालुक्यात पाण्याविना ऊसाचं चिपट झालंय तर मोसंबीच्या बागा जळाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. याच दुष्काळाची दाहकता दाखवणारा एमकेएनचा हा खास रिपोर्ट आपण पाहूयात. ही चरणारी जनावरं कुठल्या माळरानावरचे नसून ती चक्क ऊसाच्या शेतात चरतायत. त्याचं कारण म्हणजे पाण्याविना जळालेला ऊस. ही जनावरं जगवण्यासाठी चाललेली खटाटोप तर दुसरीकडे आपल्या मुलाबाळांप्रमाणे जपलेल्या फळबागा जळून खाक होत आहेत. जुलै महिना संपत आला तरी देखील तालुक्यातील अनेक भागांमध्ये पावसानं हुलकावणी दिल्यानं पाणी टंचाई निर्माण झालीय. सुरुवातीला शेतकऱ्यांनी आपल्या फळबागा वाचवण्यासाठी टँकरच्या सहाय्यानं प्रयत्न केला, मात्र अद्यापही पाऊस पडला नसल्यानं विहिरी बोर कोरडे ठाक पडल्यामुळं मुलाबाळांप्रमाणे फळबागा डोळ्यांसमोर पाण्याविना जळून गेलीयत. उच्च पातळीचा बंधारा म्हणून ओळख असणारं आपेगाव हिरडपुरी बंधारा देखील कोरडं पडलंय, त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय. जुलै महिना संपत आला तरी देखील पैठण तालुक्यातील अनेक भागामध्ये पावसाचं आगमन न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. जी काही ऊस असेल किंवा बागायती क्षेत्र आहे ते शेतकरी देखील त्या शेतकऱ्या शेतामध्ये सुद्धा त्याचा जळून गेलेला आहे. त्यांचा माल पूर्णपणे हे जळालेला आहे आणि गोदावरी तीर जे गावं आहेत त्या गावात देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मी सध्या आपेगाव बंधाऱ्यात आहे. या ठिकाणी पाहू शकतो की बंधारा पूर्णपणे कोरडा पडलेला आहे. जुलै महिना संपत आला आहे, ऑगस्ट उजळेल तरी देखील मात्र या ठिकाणी पावसाचा एक थेंबही न पडल्यामुळे पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही ग्रामस्थ आहेत, काही शेतकरी आहेत, आपण त्यांची चर्चा मला सांगा एकंदरीत सध्याची काय परिस्थिती आहे पाण्यावर. पाण्यासाठी मायगाव परिसरामध्ये आतापर्यंत पावसाचं आगमन न झाल्याने पिण्यासाठी आणि जनावरांसाठी पाण्याचा एक थेंबही शिल्लक नाही. आणि जो मायगावला आपेगाव उच्च प्रतीचा बंधारा आहे हा बंधाराही पूर्णपणे कोरडा ठाक पडलेला आहे. जर नाथसागरातून या बंधाऱ्यामध्ये यापूर्वी जर पाणी सोडण्यात आलं असतं तर बऱ्याच अंशी जनावरांच्या चाऱ्याचा, माणसाच्या पिण्याचा आणि जनावरांच्या पिण्याचा प्रश्नही काही काळ का होईना सुटला असता. अद्याप चाऱ्यासाठी जनावराला सुद्धा काही उपलब्ध नाही आणि खरीपाची जी पेरणी आहे पावसावरची तीही झालेली नाही आणि ऊस जो आहे तर तो पाण्याविना पूर्णपणे करपून गेलेला आहे. बडल्याचे नाव आहे भानदास बप्पू गायकवाड ह्या नावाने हे आम्हाला सिलिंगमध्ये मिळालेले आहे. वास्तव्य म्हणजे मी 99 परस विहीर खांदली त्यावेळेस एवढा 4.25 ऊस माझा राहायचा तो जगायचा. आता 2015-16 इतका भयान दुष्काळ आहे का. मी 2 बोर घेतले इथं, 2 बोर घेऊन त्याला मोटर पाईप गी बसवले. वास्तविक पाहता आत्ता 18 मी शेवटच्या मेपर्यंत टँकरनी काही बोरचे 1 इंची थोडंफार पाणी होतं त्यांनी आत्तापर्यंत हे झाडं जागवायचा प्रयत्न केला, परंतु वास्तविक पुढं पाण्याचा थेंबच नाही.